भाजप सरकारच्या महागाईच्या धोरणाविरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने भव्य स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. केंद्र शासनाचं सातवा वर्ष संपलेलं आहे. मोदी सरकारचे हे सात वर्ष म्हणजे भारताला लागलेली साडेसत्ती आहे. मी आज सोलापूर शहर काँग्रेस व यूथ काँग्रेसच्या वतीने या सरकारचा निषेध व्यक्त करतो. आज डिझेल, पेट्रोल, जीवनावश्यक वस्तूचे सर्व भाव गगनाला भिडलेले आहेत. आज जेणेकरून महिला वर्गामध्ये इंधन, तेल, डाळीचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत. महिला वर्गामध्ये अत्यंत खेदजनक अशी वातावरण तयार झालेलं आहे. आज ह्या सरकारने गोड बोलून जनतेला फसवून सत्तेवर आलेले असताना 2014 अगोदर जेव्हा 70 रुपये 65 रुपये पेट्रोल डिझेल होतं, त्यावेळी हेच सरकार आमच्या विरोधात, UPA विरोधात मोठे आंदोलन केले होते. आज काय झालं, 100 पार झाली, सगळ्याच गोष्टीची 100 पार झाली. तिथं तेल असू दे किंवा गॅस असू दे, पेट्रोल असू दे, डिझेल असू दे, सर्व गोष्टी सर्वांची किमती 100 पार झालेली आहे. आणि ह्या हे सरकार निर्लज्जपणाने वागत आहे. एवढेसुद्धा जनतेची काळजी न करता आपलं स्वतः करून स्वतःचे पोट भरण्याचा कार्यक्रम हे सरकार करते. ह्या सरकारचे 2014 अगोदर भारतीय जनता पक्षाचे भारतामध्ये फक्त 3 का 4 कार्यालय होते. आज 300 कार्यालय झाले. कुठून आला हा पैसा? हा जनतेचा पैसा लुटून कार्यालय लावलेले हे भाजप सरकार म्हणजे पैसे खाऊ सरकार असे म्हणण्यास काय वावगे ठरणार नाही. अशा सरकारचा मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, तसेच आमचे सर्व यूथ काँग्रेसच्या वतीने मी त्याचा काही निषेध करतो.